नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. महाराष्ट्र साहित्य, संस्कृती आणि परंपरा यांनी नटलेली आणि यांनी समृद्ध झालेली पावनभूमी म्हणजे महाराष्ट्र. भावभक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा असं वर्णन ज्या भूमीचं केलं जातं ती म्हणजे महाराष्ट्र भूमी. आज खरोखरच आपल्याकडे इतकी थोर परंपरा आहे आणि इतकं अगाध ज्ञान आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आहे. पण हे जे ग्रंथांमधलं ज्ञान आहे ते सर्वसामान्यांपर्यंत कसं पोहोचवायचं, तर ते पोहोचवलं जातं कीर्तन आणि प्रवचन यांच्या माध्यमातून. खरं तर कीर्तन आणि प्रवचन परंपरा ही फार जुनी परंपरा आहे महाराष्ट्रातली आणि आजही ती पुढे चालू आहे. थोडीशी बदलली आहे, नव्या पद्धतीने होतीये, नव्या पिढीशी ही परंपरा नवं नातं जोडण्याचा प्रयत्न करतेय. आज आपण चर्चा करणार आहोत ह्याच विषयावर. अतिशय महत्वाचा आणि प्रत्येक मराठी माणसाच्या जवळचा विषय म्हणजे प्रवचन. आजचा विषय काय आहे तो बघून घेऊया. आज आपण चर्चा करणार आहोत प्रवचनातून प्रबोधन या विषयावर. खरोखरच प्रवचनातून आजवर अनेक लोकांपर्यंत हे जे ज्ञान आहे ते पोहोचलेलं आहे आणि एका अर्थाने समाजाचं प्रबोधन झालेलं आहे. आज आपल्या बरोबर आहेत या विषयातील तज्ज्ञ दोन प्रवचनकार. आज आपल्या बरोबर आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. आज आपल्या बरोबर आहेत हरिभक्तीपरायण उमाताई तेंडोलकर आणि हरिभक्तीपरायण पुष्पाताई बाजीराव कदम. नमस्कार. नमस्कार. दोघींचंही कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते. आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो अक्षरशः आपण भक्तिरंगात भक्तिरसामध्ये न्हावून निघणार आहोत. अर्थातच तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमच्याकडून काही शंका असतील तर जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी आमचे जे फोन नंबर्स आहेत ते टिपून घ्या. फोन नंबर्स असे आहेत 2490-8050 आणि 2498-8050. 022 हा आहे एसटीडी कोड मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत, पण आपण नेहमी ज्या गोष्टी लक्षात ठेवतो त्या आजही जरूर लक्षात ठेवा. फोन जरूर करा, पण टीव्हीचा आवाज अगदी कमी ठेवा जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा. आणि आजचा विषय काय आहे तर प्रवचनातून प्रबोधन या विषयाला अनुसरून तुमच्याकडून नेमके प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. पुन्हा एकदा दोघींचंही मनापासून स्वागत करते कार्यक्रमामध्ये आणि आमच्या स्टुडिओमध्ये. आपण आज प्रवचनावर बोलणार आहोत. खरं तर प्रवचन हा विषय इतका मोठा आहे की त्याचा आवाकाच इतका मोठा आहे आणि तुम्ही दोघींनीही खरं तर खूप काम केलेलं आहे ह्या क्षेत्रामध्ये. आपल्या ज्या उमाताई आहेत ह्या 2007 पासून ह्या क्षेत्रामध्ये आहेत. कीर्तन आणि प्रवचन ह्या दोन्ही गोष्टी त्या करत असतात आणि 1500 त्यांनी कीर्तन आणि प्रवचन आजपर्यंत केलेली आहेत. कीर्तन अलंकार, कीर्तन मधुकर ह्या पदव्या मिळालेल्या आहेत आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे सगळं आपण आजच्या चर्चेमध्ये त्यांच्याविषयी देखील आज आपण बोलणारच आहोत. आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत पुष्पाताई बाजीराव कदम. या 1994 पासून प्रवचन करतायत आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. नामदेव गाथा, तुकाराम गाथा, दासबोध यांचा सखोल अभ्यास त्यांचा झालेला आहे आणि अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अगदी त्यातले काही मोजके सांगायचे झाले तर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते गीता गौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि सिंधुताई सपकाळे यांच्या हस्ते स्त्री सशक्तीकरण पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. अच्छा, आपल्या दोन्ही ज्या पाहुण्या आहेत त्या खरोखरच आज छान भक्तिरसात आपल्याला आज न्हावून टाकणार आहेत. तर उमाताई, सगळ्यात आधी तुमच्याकडे येते आणि मुळात ही जी परंपरा आहे प्रवचन परंपरा, कीर्तन परंपरा, याची सुरुवात आपल्याला एवढं माहिती आहे की फार जुनी आहे, पण तो इतिहास काय आहे हे जरा सांगा. नमस्कार. याज्ञवल्कम मुनी मंदे संत ज्ञानेश्वरम तथा आद्य कीर्तनकाराय नारदाय नमस्ते. ही परंपरा प्राचीन तर आहेच, पण व्यासो उच्चिष्टम जगत सर्वम असे व्यासाने 18 पुराणं लिहिलेली आहेत आणि त्यात महाभागवत पुराण आहे. त्याच्यात खूप असं साहित्य आहे की ते जर वाचलं, ते आत्मसात केलं तर आपल्याला खूप त्याचा फायदा होतो. आणि अशा प्रकारे या सगळ्या ग्रंथातून, म्हणजे ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष ते असं, त्याच्यातून आपल्याला आपल्या मनाचा, आपल्या बुद्धीचा विकास होतो. आणि अशा प्रकारे ही प्रवचन परंपरा सुरू आहे. म्हणजे कीर्तन हे नारदांपासून सुरू आहे, प्राचीन आवर्चन आहे आणि ती नारदांची गादी असं म्हटलं जातं. आणि प्रवचन हे व्यासपीठ, म्हणजे व्यासांपासून सुरुवात केली ते व्यासांची गादी, म्हणजे व्यासपीठ असं म्हटलं जातं. आणि त्यातून आपण
प्रवचनाचे धडे घेतो, अनेक त्याच्यातून प्रबोधन झालेले आहेत की आत्ता काळाची गरज सुद्धा आहे. म्हणजे त्यावेळेला जेव्हा टीव्ही नव्हता किंवा काही नव्हतं तेव्हा सुद्धा या प्रवचनाद्वारे मानवी विकास झालेला आहे, उद्बोधन झालेलं आहे. नक्कीच. मला असं सांगा तुम्ही की स्त्रिया कधीपासून या विषयाकडे वळलेल्या आहेत, की स्त्रिया ही अगदी पुरातन काळापासून आहेत की हल्लीच्या काळापासून आहेत? खूप पुरातन काळापासून स्त्रिया याच्यामध्ये आहेत. की जनाबाई सांगता येईल, मुक्ताबाई, मध्यंतरी पुण्यामध्ये महिला संत साहित्यावर चर्चासत्र झालं, त्याच्यामध्ये मदंबा, कारण फलटण ही महानुभावांची काशी आहे. चक्रपाणी महाराज तिथं झालेले आहेत, त्यांची समाधी आहे, खूप मोठं मंदिर बांधलेलं आहे. तसंच सद्गुरू गोविंद काका उपळेकर महाराज यांचंही मंदिर आहे. राम मंदिर अतिशय सुरेख आहे. रामयात्रा फलटणला छान भरते देवदिवाळीच्या वेळेला. आणि दादा महाराजांचं मंदिर आहे. शिवाय हरिबुवा मंदिर आहे. कारण फलटण ही संतांची भूमी आहे. एकतर शिवाजी महाराजांचं सासरवाडी, साईबाईंचं माहेर, आणि संभाजी महाराजांचं आजोळ आहे. त्यामुळे फलटणला विशेष करून संत साहित्यात संतांची भूमी म्हटलं जातं. आणि आमचं एवढं भाग्य की गाव माझं सातारा आहे, पण सद्गुरू गोविंद काकांच्या कृपेनं त्यांनी स्वप्नात दृष्टांत देऊन फलटणला आणलं आणि ह्या प्रवचनाच्या व्यासपीठावर बसवलं. आणि त्यांच्या कृपेनंच ही सेवा सगळी चालू आहे. आणि जे काही त्यांनी स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन त्यांनी प्रसाद दिलेला आहे, पेढ्याचा चुरा दिला आणि म्हणाले खा, तुझी कुडी ब्राह्मणाची आहे पण चुकून तू माळ्याच्या पोटी जन्माला आलीस, आणि तो स्वप्नात मी तो काही पेढ्याचा चुरा खाल्लेला आहे. व्यासपीठावर बसलं की बोलता येतं. नक्कीच ही माझी अनुभूती आहे, कारण संत सेवेनं प्रारब्ध बदलता येतं ही माझी स्वतःची अनुभूती आहे. बरोबर आहे. भगवद्गीता पूर्ण अमृत सरिता, एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत, जो हा सगुण निर्गुण एक रुक्मिणी रमण, तू का म्हणे ज्ञानेश्वरी आत्मपदीची सोयरी. कारण गीता मंडळाचं फलटणचं केंद्र प्रमुख माझ्याकडे आहे. 2002 साली आळंदीला 3 दिवस शिबिर झालं होतं गीतेचं, आणि त्यावेळेला फलटणचं केंद्र प्रमुख माझ्याकडे आलं आणि तेव्हापासून आम्ही 10 श्लोक गीतेचे दर शुक्रवारी शिकवतो. त्या श्लोक शिकून महिलांच्याकडनं म्हणून घेते, त्याच्यावर निरूपण करते. शिवाय दासबोध पण वाचतो आणि दासबोधावर पण निरूपण केलं जातं. असं दर शुक्रवारी आमच्याकडे चालतं आणि 30-40 महिला दर शुक्रवारी माझ्याकडे येतात आणि हे गीतेचं कार्य अखंड चालू आहे आणि ते सद्गुरु गोविंद काकांच्या कृपेनं चालू आहे. बरोबर आहे. आणि प्रवचन तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात 2000 वर केलेली आहेत. 2222 केलेली आहेत. उमाताई, तुम्ही या क्षेत्राकडे कसा वळला, तुम्ही प्रवचनांकडे कसा वळलात, तुमच्या घरी काही परंपरा होती का? सासरी माहेरी दोन्हीकडे परंपरा नाही, पण लहानपणापासून अध्यात्म असं वातावरण घरी होतं सासरी माहेरी. आणि परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्याकडे लहानपणापासून सान्निध्य लाभलं, त्यामुळे संतांचा सहवास हे सांगता येईल, कारण त्यांच्या आशीर्वादाने हे शक्य झालं. कारण मी जेव्हा कीर्तन तू शिकशील असं खूप जणांनी सांगितलं कीर्तन कर म्हणून, मी महाराजांना विचारायला गेले की महाराज मला कीर्तन येईल का, कारण कीर्तन म्हणजे काय आहे, त्याच्यात संगीत आलं, ताल आला, हे सगळं शक्य होईल का, कारण झांज हातात कशी धरायची इथून सुरुवात होती. मग तिथे मी महाराज हे एक श्रद्धास्थान होतं, मग त्यांना जाऊन विचारलं की मी कीर्तन शिकू शकते का, तर ते उठून बसले आणि म्हणाले काय म्हणालीस, मला कीर्तन शिकायचंय. हो म्हणे, मी इथे हिरं माणकं द्यायला बसलो पण लोक माझ्याकडे हिंग जिर मिरीच घेऊन जातात. याचा अर्थ असा की ते ज्ञानाच्या दृष्टीने बोलले, तेव्हा ते आकलन झालं नाही पण नंतर त्याचं आकलन झालं, त्याच्यामुळे इकडे वळले. आणि मग कीर्तनाचे धडे मी भागवत गुरुजी आता आपल्यात नाही येते पण त्याने सुंदर अशा तऱ्हेने आम्हाला शिकवलंय. अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर गेली 80 वर्ष हे ज्ञानदानाचं कार्य करते. 1940 साली ही संस्था सुरू झाली आणि अनेक कीर्तनकार, म्हणजे इथे वयाची जातीची कसलीच अट नाही, तुम्हाला आवड पाहिजे अध्यात्माची आणि त्यातून तुम्ही कीर्तन शिकू शकतात. आणि बरेच विद्यार्थी शिकतात. बरं, ज्यांना रोज वर्गाला येता येत नाही त्यांच्यासाठी पोस्टल अभ्यासक्रम सुद्धा सुरुवात केला, म्हणजे नोकरी करणारे असतील किंवा लांब राहणारे असतील तर त्यांना सुद्धा वंचित राहता येत नाही, म्हणजे त्यांच्यासाठी पण गेले 12 वर्ष आम्ही पोस्टल अभ्यासक्रम सुरू केलाय. त्यामुळे अनेक लोक 10 वर्षापासून 75 वर्षापर्यंतचे लोक याच्यात कीर्तनाचे धडे घेत आहेत, शिकतायत. किती विद्यार्थी शिकून गेले, आताही शिकतायत आणि यशस्वीपणे हे समाज प्रबोधनाचं कीर्तन. आणि तुम्ही म्हणालात तसं इथे काहीही वयाची वगैरे अट नाही. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण आधी घेऊया. 80 रोकडे आपल्याशी बोलतायत गोंदियाहून. नमस्कार, बोला बोला, आपला प्रश्न विचारा सलग.
हा हा, माझा प्रश्न आहे जी, मी हंसू लोकडे बोलत आहे गोंदियावरून. मी कीर्तन जे शब्द आहेत याचा आहे का म्हणजे महत्व, आर्थिक शब्द काय आहे, शाब्दिक अर्थ काय म्हणजे काय होतं म्हणजे जाणून घ्यायचं मला. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय मूलभूत असा प्रश्न विचारलेला आहे उमाताई त्यांनी की कीर्तन या शब्दाचा अर्थ काय होतो. कीर्तन म्हणजे भगवंतांच्या गुणांचं लीलांचं वर्णन. कथा करावी परमेश्वराची करुणे व्यर्थता नराची, पण जर सार्थ असेल तर करायला हरकत नाही. म्हणून आपण संत चरित्र घेतो, राष्ट्रीय कीर्तन घेतो, ज्यांनी देशासाठी झटले आहे त्यांची आपण कीर्तनं घेतो. म्हणजे कसं, जे करुणे व्यर्थता नराची, पण त्याच्यातच उत्तर दडलंय की सार्थ असेल तर करायला हरकत नाही. म्हणजे भगवंतांचं गुणगान, कारण या कलियुगात अनेक दोष आहेत. अनेक म्हणजे 99 समजा, अस्ति एको महान गुणा, की अनेक गुणा दोषात एक गुण आहे असं की कीर्तनात देव श्रीकृष्ण, की त्या कृष्णाचं तुम्ही भजन कराल तर तुम्हाला मोक्ष दूर नाही. आता मोक्ष म्हणाल तर आपण असं मोक्षाची व्याख्या काय, तर मोहाचा क्षय होतो, ज्या वासना आहेत त्या आपल्या लुप्त होतात, ज्ञानाकडे आपण वळतो. आणि हे जेव्हा आपल्याला मिळतं, ज्ञान आपण ग्रहण करतो, आता ज्ञान म्हणजे अध्यात्मात त्याचं आत्मज्ञान असा अर्थ होतो, तेव्हा तुम्हाला इतर काही संग्रही करायला पाहिजे असं वाटत नाही. म्हणजे तिथेच तुम्ही मुक्त झालात, मोहाचा क्षय होतो. अशा अर्थाने कीर्तन म्हणजे भगवंतांच्या नामसंकीर्तन, गुणांचं लीलांचं वर्णन. नक्कीच, म्हणजे आजूबाजूला आपण जरी बघत असतो, जरी आपण म्हणत असतो की हे कलियुग आहे, अनेक आपल्याला वाईट गोष्टी दिसतात, पण एक त्यातली जी असते ती चांगली गोष्ट असते आणि त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपण उलगडत जाणार आहोत कार्यक्रमातून. आपल्याला एक फोन येतोय जळगावहून, तो आधी आपण घेऊया. मीनाताई आपल्याशी बोलतायत, नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की प्रबोधनात्मक प्रवचन करण्यासाठी काय करायला हवे. प्रबोधनात्मक प्रवचन करण्यासाठी, धन्यवाद. खरं तर मला वाटतं की प्रवचन जे असतं ते प्रबोधनासाठीच असतं, प्रबोधनात्मकच असतं. तुम्ही काय सांगाल ताई? प्रवचन या शब्दाचा अर्थच असा आहे, परेच्या पलीकडचं वचन. संतांनी जी वचने आपल्या ग्रंथामध्ये लिहिलेली आहेत, समाजाच्या कल्याणासाठी संतांनी ग्रंथ लिहिलेले आहेत, आणि सगळ्या समाजाचं उत्थान व्हावं ही त्यांची कळकळीची इच्छा असते. आणि त्याच्यातून जे त्यांनी अर्थ दिलेला आहे तो आम्ही एक जी काही वेगळी वेगळी पुस्तकं आहे तो सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून सार रूपानं एक तासभर जे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं ज्ञान, ते आचरणात आणलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये वेगळा विषय असला नाही पाहिजे. सासूसुनांचं भांडण किंवा आणखी काही विनोद करतात लोक, अहो इतकं भांडार ज्ञानदेवांनी ग्रंथामधनं सगळ्या संतांनी लिहून ठेवले. समर्थांनी दासबोधामध्ये लिहिलंय, आता तुकाराम 20-11 मार्चला आलेली आहे, तुकाराम गाथेमध्ये सुद्धा तुकोबरायांनी अतिशय सुंदर ज्ञान दिलेलं आहे. हे ज्ञानच व्यासपीठावर सांगितलं पाहिजे, कारण ते व्यासपीठ नारदीय व्यासपीठ आहे. तिथं विनोद, राजकारण किंवा इतर कुठल्याही विषयाची गरज नाहीये, कारण इतकं भांडार ज्ञानाचं आहे, ते लोकांच्या पर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे. किंवा प्रवचनातून व्यसनमुक्ती. मी एक तुम्हाला उदाहरण सांगते की माझे मिस्टर बाजीराव शंकरराव कदम सेंट्रल बँकेत मॅनेजर, आणि ते होळ शाखेला मॅनेजर होते, तर ते क्लार्क होते. आता वडगावला सावतामाळी मंदिरामध्ये माझं प्रवचन होतं सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त. आता सगळा स्टाफ बँकेचा ऐकायला आले होते. आता तो क्लार्क जो होता तो पिणारा होता. आता हे किती वाईट आहे, व्यसन किती वाईट आहे हे कळत नाही लोकांना. म्हणजे चांगली नोकरी करणारी माणसं सुद्धा हे करतात. त्यांनी एकच प्रवचन माझं ऐकलं आणि अनुभूती अशी की सुटली दारू त्या व्यक्तीची. आज एका कुटुंबाचं कल्याण झालं. हे म्हणजे एकाच होईल असं नाही, एकाच आपल्याला माहिती आहे. पण आणि 2002 साली सातारा जिल्ह्यामध्ये एका महिलेला मिळतं ते मला मिळालेलं आहे. म्हणजे आपल्या बोलण्यातून आपण जे काही चांगले शब्द समाजाच्या कल्याणासाठी सांगतो त्याचा परिणाम जर समाजात झाला, असं आहे. एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलो, त्या डॉक्टरचा जर गुण आला तर आपण तो डॉक्टर कुठेच सोडत नाही, तो किती लांब असू दे, स्पेशलिस्ट असू दे, फी वाढू दे, आपण सोडत नाही. तसं हे आहे, परमार्थामध्ये उपासना केल्यानंतर आपल्याला ध्येयापर्यंत जाता आलंच पाहिजे. आणि उपासना केल्यानंतर, उपासना जर आपली व्यवस्थित चालत असेल तर समर्थ सुद्धा दासबोधामध्ये म्हणतात, आपली उपासना जर व्यवस्थित असेल तर आपल्याला गुण आलाच पाहिजे, संतांनी दृष्टांत दिलाच पाहिजे, देव स्वप्नात आलाच पाहिजे, नाहीतर आपली उपासना चुकते हे 100% आहे. आणि आता तुम्ही एक तसे अनुभव आहेत आम्हाला, गुरु गोविंद काकांचे अनुभव इतके आहेत, 4 पिढ्या सेवा आहे आमच्या घराण्यामध्ये. त्या सगळ्या अनुभवांकडे आपण येणार आहोत. आणि आता त्यांचा जो प्रश्न होता की प्रबोधन कसं होतं, तर त्याचं जिवंत उदाहरण आता ताईंनी दिलेलं आहे. उमाताई,
तुम्ही कीर्तनही करता आणि प्रवचनही करता, तर कीर्तन आम्हाला थोडस आमच्या सगळ्या दर्शकांना एखादा छोटीशी एक झलक आपण सादर करून दाखवू शकता का? खर तर कीर्तन ही देखील अशी खर तर मोठी प्रक्रिया आहे, रंगून जाण्याची प्रक्रिया, पण आज आपण या कार्यक्रमामध्ये फक्त झलक पाहणार आहोत. कीर्तने महादोष जाते, कीर्तने पाविजे उत्तम गती, की ह्या कलियुगात कलौतत हरिकीर्तनात असं सांगितलंय. आता कीर्तन असं आहे की एक खेडूत स्त्री आहे आणि तिला असं वाटतं की आयुष्याचं सार्थक म्हणजे नाम हे प्रभावी कलियुगात आहे, तर आयुष्याचं सार्थक झालं पाहिजे तर एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे. म्हणजे पंढरपूरला गेल्याने काय होतं तर चारही मुक्ती मिळतात, समीपता, सलोकता, स्वरूपता, साहिज्यता हे त्यांना माहिती आहे. पण ते वयोवृद्ध आहेत, शिवाय दारिद्र्य आहे आणि कोणीही त्यांचं नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझी पिता अशी त्यांची अवस्था आहे आणि त्यांना जायचं आहे, पण ते विचार करतात की ह्या मार्गावरून जायचं आहे तर मी कसं जाणार. तिथे एक काव्य आहे आर्या, ते मी म्हणते. पंथी सांभाळून या नेईल, पंथी सांभाळून या, पंथी सांभाळून या नेईल, पंथी सांभाळून या. सांगाती कोण हो मजला, सांगाती कोण हो मजला, पंथी सांभाळून या नेईल, पंथी सांभाळून या. वृद्ध अशक्ता भारी मी हो, वृद्ध अशक्ता भारी मी हो, यात्रा कशी घडेल मला, पंथी सांभाळून या नेईल, पंथी सांभाळून या, पंथी सांभाळून या. ही आर्या म्हणजे मला आता मी राहत होते केरळ भागात आणि जायचंय पंढरपूरला, तर ह्या मार्गावरून मला सांभाळून कोण बरं नेईल अशी तिला धास्तीये. पण तिला लगेच सुचलं की आपल्या इथून कोण जात आहेत, तर वारकरी जात आहेत, दिंडी जात आहे, तर त्यांना मी काय करेन, विनंती करेन की बाबानो मला तुमच्याबरोबर पंढरपूरला घेऊन जा, कारण त्यांचं कुणी नव्हतं. अशा प्रकारे ती अर्जव करते. म्हणजे ज्यांचं कुणी नाही त्यांचा भगवंत आहे असं आपण नेहमी म्हणतो, तर त्याप्रमाणे तिलाही तो कुठेतरी दिलासा मिळतो. आणि ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या सर्वसामान्यांना समजतील अशा गोष्टी या कीर्तन आणि प्रवचनातून आपल्याला सांगितल्या जातात. पुष्पाताई तुम्ही काय सांगाल की थोडस प्रवचनातले विषय कोणकोणते असतात? एक तुम्ही सांगितलात की दारू सुटली कोणाशी तरी आणि खरंच त्या घराचा अनुभव आहेत, असे विषय कोणकोणते आहेत प्रवचनाचे? ज्ञानेश्वरीवर बोलते मी, दासबोधावर बोलते, तुकाराम गाथा, नामदेव गाथा, असे वेगवेगळे विषय असतात. आणि जसा समाज समोर असेल, खेडेगावात अशिक्षित महिला असतात, शहरामध्ये सुसंस्कृत लोक असतात, अभ्यास केलेले लोक असतात, सगळ्यांच्या पुढे बोलण्याची आम्हाला सवय आहे. आत्मरूप गणेशु केली स्मरण, सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्रीगुरूंचे, जयाचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आघवे जिव्हेसिये, वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुष म्हणे, रस होती ओळंगणे अक्षरासी, भावाचे अवतरण अवतरविती खुण, हाता चढे संपूर्ण तत्व भेदो, श्रीगुरूंचे पाय जै हृदय घेऊसुनी ठाय, तै एवढे भागे होय उन्मेषासी, ते नमस्कारुनी आता जो पितामहाचा पिता, लक्ष्मीचा भरता तो ऐसे म्हणे, नुसदीची शांती कथा आणि झेलकीर वाक्पथा, जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी, दाऊ वेल्लाळ देशी नवी, जे साहित्या ते ओजावी, अमृता तेही चुकी ठेवी गोडीसपणे, बोल ओल्लवी ते नगुणे, चंद्रासी गे उमाने, रसरंगी भुलवणे नादलोपी, खेचराची आही मना आणि सात्विकाचा पाना, श्रवणासवे सुमना समाधी जोडे, तैसा वाक विलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा, फिटो विवेकाची वाणी, हो कानामनाची जिणी, देखो आवडे ते खाणी ब्रह्मविद्येची, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व, माऊलींनी 9034 ओव्याचं भांडार जे खुलं केलेलं आहे आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी, ते एवढ्याचसाठी आहे की सगळी जे लोक आहेत
आनंदाचं आवार अख्ख्या भारतामध्ये नाही विश्वामध्ये म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. हा महत्वाचा शब्द आहे. आमचे संत एका भारतापुरते बोलत नाहीत, एका हिंदुस्थानापुरते नाही, महाराष्ट्रापुरते नाही, अख्ख्या विश्वामध्ये आनंदाचा आवार मांडायचा त्यांना, हे असे आमचे संत आहेत. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीला मोठेपण आहे, याचं कारणच आहे. आनंदाचे आवारू मांडू जगा. ही भाषा आमची कशी आहे, देशी आहे, नवी आहे. आणि म्हणून जयाचे नि आठवे काय स्मरण करायचं आहे सगळ्या साधकांना, की श्रीगुरूंचे चरण जे आहेत, श्रीगुरूंचे चरण जे आहेत, कारण चरणाला श्री हा मंगलवाचक शब्द लावलेला आहे आणि गुरुनाही श्री हा मंगलवाचक शब्द लावलेला आहे त्यांनी. मग श्री हा मंगलवाचक शब्द लावला असताना सद्गुरूंचे चरण ज्या वेळेला आपण सतत स्मरण करतो त्यावेळेला सगळ्या विद्या जिव्हेवर वास करतात. सगळ्या विद्या ज्या आहेत त्या जिभेवर वास करतात आणि वाणीतून हे जे प्रबोधन आहे ते घडत असतं. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. मलकापूरहून फोन आहे. पुरुषोत्तम तायडे आपल्याशी बोलतात. नमस्कार. सात्वीत आहे माझा मुलगा, तर याला कीर्तन किंवा प्रवचन अशा संस्थेमध्ये कुठंतरी मार्गदर्शन मिळेल का? बर, कुठून बोलताय तुम्ही? मलकापूर म्हणजे कुठलं? मलकापूर तालुका, कराड तालुका. सॉरी, मलकापूर तालुका, बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्हा. बर बर, धन्यवाद. काय सांगाल उमाताई, की तुम्ही शिक्षण देता कीर्तनाचं प्रवचनाचं, तर त्यांचं असं म्हणणं आहे, सातवीला मुलगा आहे त्यांचा आणि बुलढाणा जिल्ह्यातून ते बोलतायत, तर कसा त्यांनी कुणाशी संपर्क साधावा आणि पुढचं शिक्षण जे आहे मुलासाठी ते कसं घ्यावं कीर्तन प्रवचनामध्ये? तसं 10 वर्षापासून पुढे, म्हणजे सातवीत मुलगा असेल तर योग्य, 7वी 8वी 9वी मध्ये 3 वर्षाचा हा कोर्स आहे. बर, तर आमची अनेक ठिकाणी केंद्र आहेत दूरस्थची, म्हणजे त्या जवळपास असेल तर ते तिथे त्यांना हे करू शकतात. आणि तसं संपर्क करून, म्हणजे जसं की आमचं मालेगावला केंद्र आहे वाशिम, त्यानंतर धुळे आहे, औरंगाबाद आहे, मिरज आहे, पुणे आहे, सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यात आहे, अशी 15 केंद्र आमची आहेत. आणि त्या केंद्रात केंद्र प्रमुख जे आहेत ते शिक्षणाचे धडे देतात. 3 वर्षाचा हा कोर्स आहे, त्यात तुम्हाला ताल राग जे काही कीर्तनाच्या अनुषंगाने आहे ते सगळं शिकवलं जातं. तुम्हाला सुभाषित येतात, आर्या दिंडी साखी, जे जे काही कीर्तनाला पूरक आहे हे सगळं तुम्हाला, त्याचबरोबर मनाचा विकास केला जातो. जसं समर्थांनी सांगितलंय की त्यांनी 11 मारुतींची स्थापना केली, ते केवळ रुईची पानं वाहावं किंवा तेल टाकावं याच्यासाठी नाही, तर आधी आपण मन मनगट आणि मेंदू तरतरीत झाला पाहिजे. जसं आपण पोषक आहार घेतला की शरीराचा विकास होतो, तसं मानवी मनाचा विकास झाला पाहिजे. म्हणजे बुरसटलेले हे सगळे विचार जाऊन जर सुसंस्कृत झाले, म्हणजे आता कसं आपण समारंभ साजरे करतो पण संस्कृतीकडे दुर्लक्ष करतो. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, म्हणजे आता कसं आपण विज्ञानात जगतो पण जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. ज्ञानेश्वर माऊली कुठे विज्ञानाच्या बाहेर गेली की मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरी लावावे अलौकिक न्हावे जगा माझी. त्यांनी ह्या विश्वाची पूजा केली, म्हणून त्यांनी पसायदान सुद्धा असं मागितलंय की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. म्हणजे कसं आहे की विश्वाची पूजा केली, त्याला परमेश्वर मानला, तया सर्वात्मका ईश्वरा सकर्म कुसुमांची विरा पूजा केली होया अपारा तोषा लागे, की त्या विश्वातल्या देवाची पूजा त्यांनी सत्कर्मानी केली आणि ती फुलं त्यांनी त्यांच्या समोर वाहिली. फक्त टाळ घेऊन बसले नाहीत किंवा काही नाही, अशा प्रकारे विज्ञानाच्या द्वारे त्यांनीही प्रगती केली. इथे अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड आहे, असं नाही की आज विज्ञानात जगतो म्हणून कीर्तन म्हणजे कसं तरी बुरसटलेलं आहे, तिथे जाऊन काय बसायचं किंवा काय करायचं असं मुळीच नाहीये. उलट मनाचा मेंदूचा विकास होतो, कारण समर्थांनी कधी संसार केला नाही, प्रपंच केला नाही, पण बारीक सारीक गोष्टी प्रपंचातल्या त्यांनी दासबोधात लिहिल्या. जो दास झाला त्याचा त्याला बोध झाला आणि त्याचं सर्वार्थाने कल्याण दासबोध म्हणजे रामराया करतील. जे आज इतकी वर्ष होऊन गेली तरी मानदंड आहेत, आदर्श आहेत आपले, त्यांनी पण गुरूंचा आश्रय घेतला की कुठलीही विद्या असो कला असो उपासना आहे. कारण कीर्तन आपण म्हणतो किंवा प्रवचन, कीर्तन ही भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम सख्य दास्य सख्य निवेदनम. पहिली भक्ती श्रवण आहे आणि दुसरी भक्ती कीर्तन आहे. जरी ती क्रमाने द्वितीय असली तरी परिणामाने अद्वितीय आहे. कबीर महाराज सांगतात की हरि कीर्तन के 3 गुण हर कोई लागत पाव खाने को अच्छा मिले मरे तो वैकुंठ जाय. पण हे आत्मसात केलं पाहिजे. कीर्तन करणं वेगळं, जगणं वेगळं. कीर्तन करणं वेगळं आणि जगणं वेगळं हा खरंच एक महत्वाचा असा मुद्दा आहे. कारण जे कीर्तनात सांगितलं जातं, प्रवचनात सांगितलं जातं, ते आपल्या आयुष्यात आणणं इथे खरी आपली कसोटी लागते. आपल्याला एक फोन येतोय तो घेऊया. तृप्ती कदम आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार, बोला. हॅलो. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा.
हा नमस्ते, मी मिसेस तृप्ती कदम फलटण. मी पुष्पताई कदमांना आधी शुभेच्छा देऊ शकते इच्छिते त्यांच्या संपूर्ण वाटचालीबद्दल. आणि माझा एक प्रश्न होता त्यांना, बोला ना. परमार्थ आणि संसार ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित शक्य आहेत का? धन्यवाद. परमार्थ आणि संसार नक्कीच आहेत. दोन प्रपंच आणि परमार्थ ही एकाच गाडीची दोन चाक आहेत. बरं, समर्थाने सांगितलं प्रपंच करावा नीट का, ज्याला प्रपंच करता येतो नेटका त्यालाच परमार्थ करता येतो. सून आहे माझी ती, सुनीनच मला प्रश्न विचारलेला आहे. आणि असं आहे की मला मायणीच्या सरताई म्हणून एक संत आहे, त्यांनी आषाढी एकादशी दिवशी तिला स्वप्नात दृष्टांत दिलेला आहे. बरं बरं बरं. की म्हणाले तिच्या हातात पुस्तकं होती, ती पुस्तकं त्याने टाकून दिली आणि म्हणाला तुला आता व्यासपीठावर बसायचं आहे, म्हणजे माझ्यानंतर तिनंच ही सेवा चालवावी. कारण आता चार पिढ्या माझ्यापर्यंत चार पिढ्या झाल्यात आणि पाचवी पिढी कोणी करावी हे संतांनी आधीच सूचकता दिलेली आहे. म्हणजे आपण जेव्हा सेवा करतो चांगल्या हे ना साधना करतो, राहिली अहंता मग कुठे. सर्वसामान्य एकच मिनिट तुम्हाला थांबवते ह्याच्यासाठी. खरं तर तुमच्या दोघींचंही बोलणं आणि वाणी इतकी अशी ओघवती आहे की तुम्हाला थांबवणं जीवावर येतंय. पण आपल्याला त्यांनी असा प्रश्न विचारला होता की संसार आणि प्रपंच आणि परमार्थ, कारण बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की जर मी प्रपंच केला तर परमार्थाकडे मी जाऊ शकणार नाही किंवा त्यासाठी काही वेगळं प्रयत्न केले पाहिजे, तर संसारात राहून परमार्थ कसा करायचा? हो, परमार्थ म्हणजे कसं आहे, ज्याला आपण दुनी देतो, भांडी घासतो, पोळ्या लाटतो, मोकळ्यात मुखानं नाम घ्यायला काहीच हरकत नाही. असं आहे की नाम घ्यायला पैसे पडत नाहीत. नाम जप यज्ञतो परम बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. अर्धी पारोशानं सुद्धा नाम घ्या, कुठलीही नाही काळ वेळ नाम उच्चारिता नाही. हरिपाठामध्ये माऊली सुद्धा म्हणते कुठलाही काळ वेळ पाळायची गरज नाही, आपली अंतकरणाची शुद्धी असली की नामस्मरण करता येतं. आज कम्प्युटरचं युग आहे, आपल्याला असं वाटेल की मोबाईलमध्ये सगळेजण बटन दाबतायत, सगळे त्याच्यातच आहेत. कम्प्युटर वर्क आता या सॉफ्टवेअर कंपन्या मुलांना विकत घेतात, यांना 12-12 तास 14-14 तास दुसरं काही सुचत नाही, व्यायामाला वेळ नाही. पण मी असं म्हणेन ज्यावेळेला तुम्ही कम्प्युटरवर ज्यावेळेला तुमचं बोट चालत असतात त्यावेळेला अंतःकरणामध्ये तुमच्या नाम ठेवा, सद्गुरूंच्यावर श्रद्धा ठेवा, नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. कारण प्रत्येक जीव हा सहश्रद्धच आहे आणि याची अनुभूती घ्यायची आहे, याची श्रद्धा हल्ली नाही पाहिजे. याची अनुभूती आपण घेणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. नमस्कार, वासंती चौधरी बोला. नमस्कार. हा नमस्कार, मी वासंती चौधरी पुण्यावरून बोलते. मला पुष्पाताई कदमशी बोलायचंय. बोला ना, प्रश्न विचारा आपला. मला ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायाविषयी बोलायला विचारायचंय आणि त्यांना माझा शुभेच्छा पण सांगायचंय. धन्यवाद. 11व्या अध्यायाविषयी त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. भगवान गोपालकृष्णांचं विश्रांती स्थान आहे. आता यावरी एकादशी कथा आहे दोहिरसी, एथ पार्थ विश्वरूपेशी होईल भेटी. जेत शांताची आघरा अद्भुत आला आहे पाहुणेरा, आणि एरा रसा पांती करा झाला मानू. अहो वधूवराची मिळणी जैशी वराडी आहे लुगडी लेणी, तैसे देशीयच्या सुखासनी मिरवली रस. जेत शांताद्भुत बरवे जे डोळ्याच्या अंजुळी घ्यावे, आणि हरिहर प्रेम भावे आले खेवा. ना तरी अवसेच्या दिवशी दोन्ही बिंबे भेटली जैसी, तेवी एक वळा रसी घेतला येत. माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रस ते ओघमूर्त, या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा. माझं जे पुस्तक आहे प्रयाग माधव ते ह्याच ह्याच्यावर आहे की त्रिवेणी संगम. कारण भगवान गोपालकृष्ण गंगा असतील तर अर्जुन यमुना आहे आणि गीता ही गुप्त नदी आहे सरस्वती, असा हा त्रिवेणी संगम आहे. म्हणून माझ्या पुस्तकाला स्वामी नाव प्रयाग माधव दिलेलं आहे आणि ज्ञानेश्वरी दासबोध याच्यावर समन्वय साधून, कारण ज्यांना ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा त्यांना दासबोधाचे संदर्भ त्या पुस्तकात आहेत, आणि ज्यांना दासबोधाचा अभ्यास करायचा त्यांना ज्ञानेश्वरीचे संदर्भ आहेत, असं 40 समासावर ते पुस्तक मी काढलेलं आहे. दोन्ही पुस्तकं मी आणलेली आहेत. परिपूर्ण असं हे पुस्तक आहे. कारण प्रयाग माधवला प्राचार्य शिवाजीराव भोसलेंची प्रस्तावना लाभलेली आहे आणि ज्ञानेश्वर आणि दासबोध समन्वय याला समर्थ भक्त सुनील दादा चिंचळकर यांची प्रस्तावना लाभलेली आहे. खूप भाग्यवान समजते मी की मला गोविंद काकांनी फलटणमध्ये आणलं आणि त्यांचे दृष्टांत मला इतके त्यांनी दिलेले की त्या दृष्टांतावर मी सगळा प्रपंच केला. मूळ सगळं परमार्थ आहे, संसाराबरोबर आहे नुसता, पाहिजे एवढाच प्रपंच करा ना.
बरोबर पाहिजे एवढाच पैसा. पुन्हा आपण त्याच मुद्द्याकडे वळूयात की परमार्थ आणि प्रपंच. उमाताईंना याविषयी काही सांगायचंय. समर्थच म्हणाले की आधी प्रपंच करावा नेटका ताईंनी सांगितलंच आहे, पण प्रपंच जो सावधान तो परमार्थ करील जाणू आणि प्रपंच जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. तसं धन्य गृहस्थाश्रम असं म्हटलेलं आहे. चार आश्रम जे आहेत त्यात गृहस्थाश्रमाला उच्च स्थान दिलेलं आहे. त्यामुळे संसार करून कोणीही सांगितलं नाही संतांनी किंवा देवानी की संसार टाका आणि तुम्ही परमार्थाच्या मागे लागा, की आधी तुम्ही प्रपंच करा आणि प्रपंचात काय होतं ते प्रदर्शन होतं पण परमार्थाचं होतं ते दर्शन होतं. त्यामुळे काय आहे की तो प्रपंच करता करता हाती काम आणि मुखी नाम, मग त्या नामाला विशिष्ट असं वेळ द्यावा किंवा काय असं नाही. तुम्ही काम करता करता म्हणा की वामन पंडितांनी सांगितले अहो येता जाता उठता बसता सदा देता घेता, म्हणजे असं प्रभूचं नाव घ्या तुम्ही. आणि ते नाव घेतलं पाहिजे कारण कलियुगात नामाला खूप महत्व आहे. साशागणिक नाम आलं पाहिजे असं. पण आपण म्हणतो घड्याळ लावतो किंवा गजर लावतो सकाळी उठणार म्हणून, पण त्याने ठरवलं की उठवायचंच नाही तर उठू शकू का? हा विश्वास आपला असतो, तोच विश्वास आपण सार्थ श्रद्धा खोल करायची. ते नामस्मरण इतकं पावन आहे की ज्या व्यासानी जे प्रवचनाचं आपण बोलतोय ज्यांचं व्यासपीठ आहे त्यांनी 18 पुराणं लिहिली, त्यात त्यांनी सांगितलंय 18 पुराणांच्या पोटी नामाविना नाही गोष्टी. म्हणजे कुठूनही आला तुम्ही मूळ नामावर येतात. मग तुम्ही कोणाचं घ्यायचं तर तुकाराम महाराजांनी सांगितलं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुम्ही ह्या कुठल्याही घ्या कारण ते नावं जरी वेगळी असली तरी ते एकच आहे. एकच आहे म्हणजे आपली जी प्रार्थना आहे ती कुठेतरी भगवंताकडे जाऊन पोहोचते. आपल्याला आणखी एक फोन येतोय तो घेऊया. नागपूरहून गजानन आपल्याशी बोलतायत. नमस्कार बोला. हॅलो नमस्कार, आपला प्रश्न विचारा. ताई माझा प्रश्न असा होता की ना तरी केळवली नवरी ऐसा न करता जो मरी संन्यासी जियापरी मृत्यू सूचना, याचा मला अर्थ सांगाल का पुष्पाताईंना? माझी विनंती आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. तर एकूणच ज्ञानेश्वरीमध्ये खरं तर खूप अशा ओव्या आहेत आणि एक खूप मोठं ज्ञानाचा भंडार ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या मराठी मातीला मिळालेला आहे. तर त्यांच्या प्रश्नाचं आपण उत्तर सांगूया. आणि मी माझी ऐसी आठवण विसरली जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आता संन्यासी म्हणजे काय? भगवी वस्त्र घालून मोठ्या रुद्राक्षांच्या माळा जटादाडा वाढवणारा तो संन्यासी नाहीये. तो वरून वेश नुसता संन्यासाचा करणं उपयोग नाही आहे. मी माझं हे विसरता आलं पाहिजे. माझी गाडी, माझा बंगला, मी अमुक, मी तमुक, जे काही आपल्या मी पोहोची जे आपलं विश्व सगळं फिरत असतं. खरं तर सागरामध्ये खसखशी इतकंही आपलं स्थान नसतं, पण तो अहंकार जो माणसाला त्रास देत असतो नवल अहंकाराचे गोठी विशेषेन लगे अज्ञानापाठी झोंबे सज्ञानाचे कंठी नाना संकटी नाचवी. तो अहंकार ज्ञानी माणसालाच त्रास देतो. ज्याला हे ज्ञान कळतंय त्याच्याच मानगुटीवर तो बसतो आणि पैजेचा वेडा जाऊन त्याला बरोबर नाडवतो. अहो एखाद्या भोळ्या भाळ्या माणसाला सहज देव पावतो, पण ज्याला हे ज्ञान कळतं त्याला तो बरोबर नाडवतो असा तो अहंकार असतो. आणि मी माझं ज्याला विसरता येतं, ज्याला सतत भगवंताचं स्मरण आहे, स्मरण देवाचे करावे, नाम अखंड जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. समर्थ सुद्धा दासबोधामध्ये म्हणतात. सगळ्या संतांचं सांगणं एकच आहे. दासबोधामध्ये काय, ज्ञानेश्वरीमध्ये काय, किंवा भागवत काय, म्हणून वेदाची सुसेव्यता ते हे जाण गीता तत्वता, गीतेची सुसेव्यता ते हे जाण ज्ञानेश्वरी तत्वता, आणि ज्ञानेश्वरीची सुसेव्यता ते हे जाण भागवत तत्वता. म्हणजे एकापेक्षा एक सरस ग्रंथ आपल्या संस्कृतीमध्ये आहेत. इतकी आपली भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. किती 18 पगड जातीचे लोक असू देत, कुराण घ्या, बायबल घ्या, सगळ्यामध्ये गीतेचंच मूळ आहे. वेगळं काही सांगितलेलं नाही आहे देवाने. कुळ जाती वर्ण हे आघवेची अप्रमाण, एरवी दैत्य कुळ साचवकारे, परी इंद्र ही सरीनला हे उपरे, म्हणून भक्ती गाय येत सरे जाती अप्रमाण. म्हणजे सगळ्या जाती धर्मात सगळ्यांना कीर्तन प्रवचन ऐकू शकतात. उमाताई तुम्ही जसं सांगितलं की आपण म्हणतो की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, आणि कीर्तन आणि प्रवचन ह्या दोन्ही परंपरांनी सर्वसामान्य जे माणूस आहे मग भले ते शिकलेले नसतील किंवा फार अभ्यास झालेला नसेल तर त्यांच्यापर्यंत हे अध्यात्म पोहोचवलेलं आहे. कीर्तनाची सुरुवात तुम्ही सांगत होता की स्त्रियांनी कशी केली. कीर्तन हे प्रभावी साधन आहे. म्हणजे लोकमान्य टिळक सुद्धा म्हणाले होते की मी जर पत्रकार झालो नसतो तर मी उत्तम कीर्तनकार झालो असतो.
आणि 400 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे समर्थ रामदास कुशल संकटक होते की त्याने असं म्हणजे कसं रामदासांच्या पूर्वी विठ्ठल भक्तीचा काळ होता म्हणजे कोणाला त्रास झाला तर त्याला जाऊन भगवंत सोडवत होते पण इथे समर्थांनी पंढरपूरला जाऊन म्हटलंय की इथे कारे उभा श्रीरामा की आता कटेवर हात घेऊन राहायची वेळ झाली नाही की आता ते चाप बाण तुला हातात घ्यावेच लागेल त्या समर्थांनी प्रथम स्त्री कीर्तनकार म्हणून संत वेणास्वामींना उभं केलं म्हणजे बंधविमोचन राम बंधविमोचन राम वेणास्वामी पावली पूर्णविराम की अशा प्रकारे पहिली स्त्री कीर्तनकार म्हणजे संत वेणास्वामी मिरजमध्ये त्यांचा मठ आहे आणि त्यांनी कीर्तन केलंही जगल्याही आणि कीर्तन ज्यांनी त्यांना उभं केलं त्यांच्याच चरणी त्या विलीन झाल्या आणि तेव्हापासून म्हणजे आता असं काही ठिकाणी असं विचारलं जातं की आता आपण कुठे कीर्तनाला गेलो तर स्त्रिया कीर्तन करू शकतात का म्हणजे अपूर्व असतं किंवा मग ते जातीने ब्राह्मणच असायला पाहिजे असतं का असं जातीवाद येतो म्हणजे अजूनही तळागाळात असं पोचलेलं नाही की कीर्तन कुणी करू शकतो इथे जातीची वयाची शिक्षणाची अट नाही केवळ भाव पाहिजे कारण देवाला काय लागतं मनी नाही भाव देव मला पाव तर तो भावाचा भुकेलेला आहे आणि म्हणून कुणीही कीर्तन करू शकतो ज्याला अध्यात्माची आवड आहे आणि अशा प्रकारे अशा प्रकारे कीर्तन परंपरा स्त्री ही संत वेणास्वामीपासून सुरुवात झाली आणि आज ती खूप लोकांपर्यंत पोहोचते आणि कुणीही कीर्तन करू शकतो फक्त मनी भाव पाहिजे आपल्याला एक फोन येतोय नाशिकहून तो घेऊया प्रल्हाद धुमाळ आपल्याशी बोलतायत नमस्कार मी अशोकराव नाशिक प्रल्हाद नमस्कार आपला प्रश्न विचारा मी अशोकराव नाशिक प्रल्हाद धुमाळ बोलतोय बोला आजच्या मान्यवरांना माझा प्रश्न आहे हल्ली समाजामध्ये जे महिलांवर अत्याचार घडतात निर्भया सारखे जे प्रकरण घडतायत या पार्श्वभूमीवर आपण महिला आणि मुलींना काय संदेश द्याल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सह्याद्रीवर आठवड्यातून एक कीर्तनाचा कार्यक्रम व्हावा अशी माझी इच्छा आहे नक्कीच आपली जी विनंती आहे आपली जी सूचना आहे ती आम्ही तज्ञांपर्यंत पोहोचवू पुष्पाताई तुम्ही काय सांगाल की त्यांनी माझ्या मनातलं बोललात तुम्ही कारण हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकरांची जशी सिरियलनं प्रवचन व्हायची त्याच्यानंतर चांगला वाक्ता कधी ऐकायलाच मिळणार नाही अहो चांगले वाक्त्यांचं ज्या वेळेला वाणी जो श्रोत्यांच्यापर्यंत पोहोचेल समाजापर्यंत पोहोचेल तेव्हा असे अत्याचार कमी होतील ना असं हे महत्वाचं आहे की हे प्रबोधन ज्या वेळेला काही प्रसारमाध्यमं जी आहेत त्याच्यामध्ये हसवण्याचे कार्यक्रम भरपूर असतात जरूर हसवा हसणं हे अयोग्य आहे हार्ट चांगलं राहतं पण हे ज्ञानाचेच आपल्या संतांनी एवढं ज्ञानाचं भांडार दिलेलं आहे आपल्याला ते समाजापर्यंत पोहोचवा ना आणि त्यांनी जे विचारले की स्त्रियांवर हल्ली जे अत्याचार होतात तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल स्त्रियांच्यावर अत्याचार होतात हे बरोबर आहे समाज आता हे कलियुग आहे कलियुगामध्ये थोडस तोंड अजून मोठं व्हायला लागले अजून याच्यापेक्षा जास्त अत्याचार आपल्याला पाहायला मिळतील पण मी असं म्हणेन जगाचा नियंता शास्ता उत्पन्न करता धात्रा भगवान परमात्मा आहे त्यानं विश्व निर्माण केले त्याला काळजी आहे ना ज्या वेळेला या पृथ्वीला सुद्धा हे भार पापाचा सहल होत नाही ज्याच्या मस्तकावर ही पृथ्वी आहे त्या शेषालाही हा भार सहल होणार नाही त्यावेळेला भगवंताला अवतार घ्यावा लागतो परित्राणाय साधू नाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे आपण काळजी करायची कारणच नाहीये काय त्याचं विश्व आहे मालक तो आहे आणि तो आहेच त्याची अनुभूती आमच्या संतांनी घेतलीये वेळोवेळी तो आहेच इथं आहे सगळीकडे आहे तो नाही असं ठिकाणच नाही पवन उकवणातेन शिवेची आकाश केन समायेची हे असं एक मीची विश्वी आहे अर्जुनाला देव म्हणतात अरे अर्जुना माझ्याशिवाय दुसरं काहीच नाहीये कोणी कोणाते न मारी एथ मीची हो सर्व संवारी एक विश्वरूप व्याजे हरी प्रकटित असे तू काळजीच करू नको 11 व्याजात म्हणतात मी सगळं सैन्य मारलं असं म्हणू नकोस कारण काय आहे तू कुणालाही मारत नाही सगळ्याचा संवार करता मी आहे तुझ्या नुसतं धनुष्यबाण टेकायचा अवकाश आहे या कौरव आधीच त्यांना 11 व्याध्यामध्ये भगवंताच्या मुखात गेलेले पाहिलेत अर्जुनानं स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी 14 ब्रह्मांड कवठासारखी भगवंताच्या मुखात गेलेली अर्जुनानं पाहिलेली आहेत त्यामुळं तू काळजी करू नकोस अर्जुना तू असं म्हणू नको मी हे सगळे योद्धे मारले अरे तू काही करत नाहीयेस पण अर्जुनाचं हे महत्व होतं म्हणून बहुत पुण्यत्वा केले तेने धनंजया आजी शास्त्र राजा या झाला असे विषय आपल्यातल्या एखाद्याला नाही निवडलं देवाने अर्जुनालाच गीतेचं शास्त्र उलगडून दाखवलं देव म्हणाले माझ्या अंतकरणातलं गुह्य गोष्ट मी सांगतो जेन संगेची पित्या वसुदेवासी जेन संगेची माते देवकेसी जेन संगेची बंधू बळीभद्रासी ते गुह्य अर्जुनेसी बोलत मी तुझ्या माझ्या अंतकरणातलं ज्ञान मी तुला सांगतो
ये हृदयीचे ते हृदयी घातले असं सगळं गीता शास्त्र दोघांनी सांगितलेलं आहे. हृदयीचे ते हृदयी जे घालणं मला वाटतं की हे तुमचं म्हणजे प्रवचनकारांचं आणि कीर्तनकारांचं काम आहे. कारण जे जे श्लोकांमध्ये लिहिलंय, जे जे खूप क्लिष्ट भाषेमध्ये लिहिलंय ते सोप्या भाषेत करून दाखवलं. उमाताई, तुमचे अनुभव काय आहेत? तुमच्या दोघींकडूनही मला एक एक अनुभव ऐकायचे. तुम्ही इतके वर्ष झाले आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही प्रवचन केलेली आहेत. काळाची गरज आहे. म्हणजे आई ही मुलींच्या किंवा मुलांच्या जवळ असते. आईचे म्हणजे तिने सांगितलं की बाबा कावळा बोलतोय तर ते विश्वास ठेवतात. त्यामुळे संस्कार हे मुख्य आहे. की आज आपण समाजात पाहतो की विकृती इतकी झालेली आहे की कपडे बघा मुलांचे किंवा मुलींचे, की जिवंत दरिद्र असल्यासारखे फाटके तुटके असे खांद्यावर फाटलेले, ढोपरावर फाटलेले असे कपडे घालतात. जे आता जो प्रश्न विचारला गेला की हे जे बलात्कार होतात किंवा काय होतात, कुठेतरी या संस्कृतीचा अभाव आहे. म्हणजे तिथेही आपण लक्ष घातलं पाहिजे. बुडते हे जनन देखावे डोळा म्हणून येतो कळवळा, संतांनी आपल्याला सांगितलं. तर कुठे संस्काराचं अक्षम जेव्हा होतो तेव्हा हे असले प्रकार घडतात. म्हणून आपण मुलांना, आपण मुली उशिरा घरी आल्या तर विचारतो बाई उशीर का झाला, मुलांना विचारतो का? म्हणजे दोघांनाही तेच आपण संस्कार दिले पाहिजे की आईने वडिलांनी त्यांच्याकडे लक्ष दिला पाहिजे. पण आज कसं झालं, दोघेही कार्यालयात असल्यामुळे आणि जे वयोवृद्ध आहेत त्यांना आश्रमची जागा दाखवल्यामुळे इथे संस्काराचा अभाव होतो. पहिलं प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ मुनींनी सांगितलं की रामा तुम्ही मोठ्यांच्या संगतीत राहा. मोठ्यांच्या म्हणजे वयाने मोठे आणि मनाने कोठे नव्हे तर अनुभवाने मोठे. तुमचे आई वडील तुम्हाला ईश्वर असायला हवे. त्या आदर्शावर राम चालले. एक उदाहरण द्यायचं तर विवेकानंदांचं. आता एखाद्या घरात केलं तर आपण लहान मुलांना प्रश्न विचारतो, बाबा तू मोठा होऊन कोण होणार? तसा पूर्वीचे नरेंद्र दत्त, त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी विचारला. समोर बग्गी दिसायची, त्याच्यात कोचमन अगदी रुबाबदार दिसायचा. तर त्यांनी पटकन सांगितलं, मी असा कोचमन होणार. सगळे हसले. आपलं कुठेतरी चुकलं असं कोणाला वाटलं? नरेंद्रना वाटलं. आणि म्हणून ते हिरमुसले झाले. पण जी आई त्यांची भुवनेश्वरी देवी हुशार होती, तिने त्यांना घेतलं, आतल्या भागात गेले आणि जिथे अर्जुनाचं सारथ्य करणारं भगवान श्रीकृष्णांचं चित्र दाखवलं आणि म्हणाले, बाळा तू असा कोचमन होणार ना? म्हणजे हे संस्कार. त्यामुळे काय झालं की आपला देश नाही, आपले लोक नाही, आपली भाषा नाही, त्या देशात जाऊन आपल्या धर्माचं महत्व त्यांनी पटवून दिलं की नृपत्वंच आणि म्हणजे राजा आणि जो विद्वान आहे तो विद्वान सगळीकडे पूजला जातो आणि राजा फक्त स्वदेशापुरती. त्यामुळे त्यांनी विश्वगौरव पुरस्कार प्राप्त करून आले. आपल्या समाजाचं, आपल्या धर्माचं महत्व सांगितलं. याचं अर्थ त्यांनी तिथल्या एका लोकांनी विचारलं की तुम्ही तुमच्या धर्माचं महत्व सांगायला आलात का? नाही म्हणाले. मी माझ्या धर्माचं महत्व सांगायला नाही आलो, पण इतर धर्माला घेऊन आमचा धर्म कसा पुढे जातो हे सांगायला मी तिथे आलोय. आणि त्यामुळे कसं, जिथे आपली भाषा नाही, देश नाही, तिथे जाऊन त्यांनी आपल्या विद्वत्तेचं हे का केलं? तर मुळात संस्कार. जिजाबाईंनी शिवाजी घडवला कथा कोणत्या सांगितल्या? तर महाभारत, रामायण हेच सांगितले. किल्ले करायला दिले, ते बावलाबावलीचे खेळ करायला दिले. हे संस्कार जेव्हा मनावर रुजतात तेव्हा पुढे जाऊन असल्या घटना घडत नाहीत. म्हणून संस्कार झाले पाहिजे तर संस्कृती टिकली पाहिजे. आणि त्यात कथा कीर्तनातून हे धडे दिले जातात आणि मनाचा विकास केला जातो. ते मनाचा विकास आणि संस्कृती ह्या दोन्हीच कुठेतरी छान आपण इथे पुढे जाऊन ते मुलं मुली कीर्तन प्रवचन करतील काय ते माहिती नाही. पण आपली संस्कृती सांभाळून असले जे काही प्रकार घडतात तिकडे तरी वळणार नाही आणि आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाची वाट तरी दाखवणार नाही, इतकं मी निश्चित सांगू शकते. हा मूळ एक संस्कार आहे, तो आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हा गेला पाहिजे. पुष्पाताई, तुम्ही काय सांगाल की आता आपण बघतोय की खूप जग बदललेलं आहे. तुम्ही देखील उल्लेख केलात की हल्लीची पिढी ही मोबाईलवर आहे, तर ह्या पिढीला प्रवचनाकडे वळवण्यासाठी आपले काय प्रयत्न चालू आहेत? माझा एक अनुभव सांगते मी की आम्ही दौंडला होतो त्यावेळेला, हे बँकेत होते अग्रिकल्चर फायनान्स ऑफिसर. आणि मला तीन मुलींनंतर मुलगा झाला सुरेश, तो 1.5 वर्षाचा होता. आणि मला गुरुपौर्णिमेला फलटणला जाण्याची इच्छा होती, कारण माझे सद्गुरु आहेत ते गोविंदकाका. मला असं वाटत होतं की गुरुपौर्णिमेला आपण दर्शनाला जावं. पण झालं काय की हातामध्ये पाटल्या बांगड्या होत्या, त्यांना सुट्टी नव्हती. ते म्हणाले, ह्या तीन मुली घेऊन कुठं जाणार? लहान लहान मुलं घेऊन कुठं जाणार? रेल्वेनं चोऱ्या वगैरे होतात, नको जाऊस. आता त्यांनी नाही म्हटलं, त्यामुळे शांत बसले. पण आतून असं वाटत होतं की आज गुरुपौर्णिमा आहे आणि काकांचं, गोविंद काकांचं दर्शन मला व्हायलाच पाहिजे असं वाटत होतं. आणि पहाटेच्या वेळेला गोविंद काका माझ्या स्वप्नात आले
सचीला स्नान केलेलं होतं, नुसतं धोतर घातलेलं होतं, अंगावर सगळीकडे विभूती आवरलेली होती आणि समोर ज्ञानेश्वरी ग्रंथ होता आणि आत्ताचं जे उपळेकर मंदिर आहे तिथं प्रसाद मंडपात बसले होते गोविंद काका आणि मला स्वप्नात येऊन दर्शन दिलं. मी जाऊन चरण धरले त्यांचे की म्हणलं आपल्याला जायचं होतं फलटणला पण गोविंद काकाने आपल्याला इथं येऊन दर्शन दिलं, दौंडमध्ये येऊन आपल्याला स्वप्नदृष्टांतामध्ये जर गुरुपौर्णिमेला दर्शन दिलं तिथं जाऊन दगडाच्या समाधीचं काय आपण दर्शन घेणार. असे जर अनुभव आपल्याजवळ असतील आणि हे अनुभव जर शेअर केले, खरं तर असे अनुभव सांगायचे नसतात संतांचे, हे चूक आहे. पण असं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट गुह्य बोली विश्व ब्रह्मची केली, आज काळाची गरज आहे आणि चांगल्या लोकांनी असे अनुभव समाजापर्यंत पोहोचवले जेणेकरून समाज पुढे प्रबोधनाकडे किंवा चांगले यायला लागेल जाऊ शकेल. आणि खरोखरच प्रबोधनातून कीर्तन हा आजचा जो आपला विषय आहे, विषयाचा जसं म्हटलं की आवाका फार मोठा आहे पण आपल्याला वेळ खुणावतीये. कसा वाटला आमचा कार्यक्रम जरूर आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवा. वेगवेगळ्या माध्यमांमधून तुम्ही हे अभिप्राय जे आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. माध्यमं कोणती आहेत ते बघून घेऊया. फेसबुक आहे www.facebook.com/ddsahyadri. sakhisahyadri@gmail.com हा मेल आयडी आहे. युट्यूबवर आपण हा कार्यक्रम बघू शकता आणि ट्विटर हँडल आहे @ddsahyadri. खरं तर आपल्या कार्यक्रमाच्या सांगतेची वेळ झालेली आहे. तुम्हाला दोघींनाही अगदी अर्ध्या अर्ध्या मिनिटात विचारेन की आमच्या सगळ्या ज्या सख्या बसलेल्या आहेत, आमचा जो कार्यक्रम बघतायत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्राच्याही बाहेरून आणि देशाच्याही बाहेरून, त्या सगळ्या सख्यांना तुम्ही काय सांगाल? उमाताई, एक गोष्ट आहे, म्हणजे तीन गोष्टी जर आत्मसात केल्या तर जीवन सुखकर आहे. सुभाषिताच्या आधारेच सांगेन, अकृत्वा परसंतापम, अगत्वा खलनम्रताम, अनुसृच्य सताम मर्म, यात स्वल्पमपी तद्भव. म्हणजे कोणाचाही संताप करू नका, कारण ईश्वरन निर्मित सगळं आहे, तो सगळ्यांना सहन करतो, तर आपण हे वाईट ते वाईट म्हणू शकत नाही. अगत्वा खलनम्रताम, म्हणजे दुष्टदुर्जन असेल त्याच्या पुढे कधीच नतमस्तक व्हायचं नाही. आणि अनुसृच्य सताम मर्म, म्हणजे जो सत्संगती आहे, सन्मार्ग आहे, तो तुम्ही कधीही सोडू नका. कारण सत्संग आणि जो सन्मार्ग आहे तो कसा आहे, चांगला आहे. संघ जर करताना आला तर संग तत्वा हरिभजित, हरिभजनाचा संघ करा. कारण दुर्जन संघ जो आहे तो कसा आहे, कोळशासारखा आहे. जर तो कोळसा निखारा असेल आणि हात लावला तर हात पोळे, आणि जर तो विजला असेल तर हात काळे. म्हणजे तो असाही वाईट आणि तसाही वाईट. म्हणजे चांगला संघ आपल्याला चांगला पाहिजे आणि संताप करू नये. ह्या दोन गोष्टी तुम्ही आमच्या सख्यांना सांगितलेल्या, तुम्ही पण अगदी थोडक्यात, खरं तर तुम्हाला थोडक्यात सांगणं मला जीवावर येते पण तरीही अगदी थोडक्यात अर्ध्या मिनिटात. पंढरीची वारी करील जो कोणी त्याचे मागे पुढे चक्रपाणी, लोखंड असता सुवर्ण झाले कैसे, समागम मिशे गोणे त्याच्या, ऐसे एकवेळ करी माय बापा चुकवी खेपा चौऱ्यांशीच्या. वारकरी संप्रदाय आपला हा खूप मोठा आहे, परंपरा आहे त्याला. आणि बायांनो, मी तुम्हाला असं सांगेन की कलियुग आहे, समर्थ असं म्हणतात दासबोधामध्ये, जगी नीच बोलणे शोषित जावे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्यावेळेला महिला असं काही कुटुंब जोडून ठेवत होत्या की कुठल्याही प्रकारे त्या कुणाशी बोलत नव्हत्या. बरोबर, म्हणजे हे तुम्ही आमच्या महिलांना सांगाल की आपण एकदा तरी वारी केली पाहिजे. तुम्ही दोघी इथे आलात आणि खूप छान वेगवेगळ्या विषयांवर आम्हाला मार्गदर्शन केलं. आमच्या सखी सह्याद्रीच्या संपूर्ण परिवारातर्फे मी आपली मनापासून आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. आपण पुन्हा भेटू नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार.